अपन अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत सरकारचा मोठा निर्णय 25 सप्टेंबर 2020। महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 55 वरून 60 वर्षापर्यंत वाढवायचे की नाही यावर राज्य प्रशासनात चर्चा सुरू आहे। या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे राज्यातील अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत। देशातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय फेडरल सरकार आणि विविध राज्य सरकारांनी 60 वर्षे केले आहे। 22 जून 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्यात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत महत्त्वपूर्ण संभाषण झाले होते। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवाकडून या संदर्भात सर्वसमावेशक प्रस्ताव आणि माहिती प्राप्त झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे असे राज्याचे मुख्य सचिवांनी माहितीच्या बैठकीत सांगितले। तथापि सेवानिवृत्तीचे वय वाढवूनही निर्णयाच्या विलंबामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी अतिरिक्त 2 वर्षाच्या सेवा लाभापासून वंचित होतील, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती कर्मचारी संघटनांकडून होत आहे।